नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण समासाचा तिसरा प्रकार द्वंद्व समास याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. पुढील वाक्य वाचा व आधुरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. पहिले वाक्य, प्रत्येक मुलाने आई वडिलांची सेवा करावी. दुसरे वाक्य, जन्मलेल्या स्त्री पुरुषाला सुख दुःख हे असतेच. तिसरे वाक्य, माणसांनी कोणतेही भेदाभेद पाळू नये. चौथे वाक्य, माणसाने गप्पा गोष्टी करीत आनंदाने मीठ भाकर खावी. वरील वाक्यात अधोरेखित सर्व शब्द सामासिक शब्द आहेत आणि या शब्दामध्ये आता कोणते पद महत्वाचे आहे ते आपण पाहूया. पहिला शब्द आई वडील, यामध्ये पहिले पद आई व दुसरे पद वडील, यामध्ये दोनही पद महत्वाचे आहेत. स्त्री पुरुष, पहिले पद स्त्री, दुसरे पद पुरुष, यामध्ये दोन्ही पद महत्वाची आहेत. सुख दुःख, पहिले पद सुख व दुसरे पद दुःख, यामध्ये सुद्धा दोन्ही पद महत्वाची आहेत. भेदाभेद, पहिले पद भेद व दुसरे पद अभेद, यामध्ये सुद्धा दोन्ही पद महत्वाची आहेत. गप्पा गोष्टी, पहिले पद गप्पा, दुसरे पद गोष्टी, यामध्ये सुद्धा दोन्ही पदे ही महत्वाची आहेत. मीठ भाकर, पहिले पद आहे मीठ आणि दुसरे पद आहे भाकर, यामध्ये सुद्धा बघा दोन्ही पद महत्वाचे आहेत. वरील सर्व शब्दांमध्ये दोन्ही पद अत्यंत महत्वाची आहेत. म्हणून द्वंद्व समासाची व्याख्या काय करता येईल की ज्या समासातील दोन्ही पद महत्वाची असतात त्या समासास द्वंद्व समास असे म्हणतात. मग वरील सामासिक शब्दांचा विग्रह कसा होतो ते पहा. आता आई वडील, त्याचा सामासिक शब्द झाला, विग्रह झाला आई आणि वडील. स्त्री पुरुष, स्त्री व पुरुष. सुख दुःख, सुख किंवा दुःख. भेदाभेद, भेद अथवा अभेद. गप्पा गोष्टी, गप्पा गोष्टी वगैरे. मीठ भाकर, मीठ भाकर व इतर पदार्थ. द्वंद्व समासाचे काही सामासिक शब्द व त्यांचे विग्रह पाहूया. राम लक्ष्मण, याचा विग्रह होतो राम आणि लक्ष्मण. दोन चार, दोन किंवा चार. शर्ट पॅन्ट, शर्ट आणि पॅन्ट. बरे वाईट, बरे किंवा वाईट. पुरी भाजी, पुरी भाजी वगैरे. भाजीपाला, भाजीपाला वगैरे. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण द्वंद्व समासाची उदाहरणासहित सविस्तर रूपाने माहिती पाहिलेली आहे. अधिक माहितीसाठी व द्वंद्व समासाचे अधिक सामासिक शब्द त्यांचे विग्रह याकरिता आपण दिलेली PDF डाउनलोड करा आणि त्यातील शब्दांचा अभ्यास करा. धन्यवाद.